वसन टेकडी संदेशनगर मधील रहिवासी दीपक कुडिया यांनी 2008 साली त्यांची जमीन अंबादास कीर्तने यांच्याशी 6 लाख रुपयांचा जागेचा व्यवहार केला होता. त्यानंतर कीर्तने यांनी ही जागा परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. जागा विकल्यानंतर 2008 पासून ते 2021 पर्यंत कुडिया यांना या जागेच्या परस्पर व्यवहाराबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांना जागेबद्दल कोणतीही कायदेशीर नोटीस वगैरे अजूनही आलेली नाहीये. आता अचानकच कीर्तने यांच्याकडून जागा घेतलेला सध्याचा जागा मालक कुडिया यांना धमकावत आहे. गुंड पाठवून त्यांनी कुडिया यांना मारहाण देखील केली. या प्रकरणी कुडिया यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रारही नोंदवून घेतली जात नाहीये. या कारणास्तव नगरच्या पोलीस अधीक्षकांकडे 27 मार्चला संजू सानप आणि अनिल पोटे यांनी गुंड पाठवून मारहाण केली. तसेच मनोज दुलम, सूरज शिंदे, शिवा शिंदे, दादा शिंदे, सागर शिंदे यांच्यासह अजून 20 ते 25 जणांनी येऊन कुडिया यांना मारहाण केली असे सीसीटीव्ही फुटेज आहे असा अर्ज दाखल केलाय. तरीही या प्रकरणी कारवाई न झाल्यास कुडिया हे सहकुटुंब डीएसपी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल असा इशारा कुडिया यांनी दिलाय. दीपक ओमप्रकाश कुडिया, रहने वाला वसंत टेकडी, संदेश नगर. मैंने 2008 में अंबादास दगड़ू कीर्तन में इससे जगह का व्यवहार किया था. उसके व्यवहार में मैंने उसको मेरी रकम दे डाली थी, 6 लाख रुपए रकम उनको दी थी. उन्होंने बाद में परस्पर ये अन्य व्यक्ति को ये जगह बेच डाली, उसके बारे में हमारे को अभी तक 2008 से तो 2021 तक मालूम नहीं गिरा. और ना कायदे से हमारे कोई नोटिस ना किसने आके बोला कि भाई ये जगह खाली करो. अब भी जो मालक ने जगह लिया है वो हमारे को परेशान कर रहा है. और दूसरी बात, गुंडे भेज के, जीसीपी भेज के धमकी दे के हमारे को बाजू में लेके फटके भी मारे और मारहान भी कराए. और इसके अंदर पुलिस तोप खाने के अंदर हम एप्लीकेशन कंप्लीट करने गए तो उन्होंने हमारे कंप्लीट भी नहीं लिया अधिकारी लोगों ने. तो हमने एसपी साहब को अर्ज दिया है 27 तारीख को भी एप्लीकेशन दिया था. और जो गुंडे भेज रहा है उसका नाम है संजू बल भीम सानप और दूसरा अनिल पोटे, अनिल विक्रम पोटे. और उनके साथ जिन्होंने मेरे को धमकी दी थी मनोज दुल्लम और सुरेश शिंदे, शिवा शिंदे, दादा शिंदे, सागर शिंदे और उनके साथ और 20 से 25 जन थे. इनके हमारे कहीं सीटी फुटेज भी है, वीडियो के अंदर रिकॉर्डिंग भी है इनकी. इन्होंने आके हमारे को धमकी दी है और हमारे को प्रशासन भी साथ नहीं रहता. हम चाहते हैं कि डीएसपी साहब ने हमारी ये काम पूरी फरियाद सुनना, नहीं तो हम पूरा घरदार उपोषण को डीएसपी ऑफिस के सामने बैठ जाएंगे. प्रतिनिधि प्रसाद शिंदे, ब्यूरो रिपोर्ट, अहमदनगर. अरे ही देवी कोपेल, अरे तेज तर पाहायचंय आम्हाला, कशाला कोपते तुझी देवी. ए सोड माझ्या देवी आईला. असं म्हणतोस पण 5 एप्रिल पासून रात्री 8 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.